यवतमाळमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस झाला. सकाळच्या सुमारास कडक ऊन असताना दुपारी अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. अनेक भागात सोसाट्याचा वारा तर काही ठिकाणी गारपीटही झाली. या पावसामुळे प्रामुख्यानं गहू, बाजरी, हळद या पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. नांदेड शहर आणि परिसरात अवकाळी पावसासह तुफान गारपीट झाली. अर्धापूर, लोहा, कंधार, नायगाव तालुक्यात पाऊस बरसला. दुपारी 2 सुमाराला अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह 15 पाऊस झाला. शेतात फारसं पीक नसलं तरी उन्हाळी ज्वारीसह काही फळबागा या गारपीटीच्या तडाख्यात सापडल्या. राज्यभरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांवर शिक्षण विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय. आतापर्यंत 77 शाळा राज्यातल्या बंद करण्यात आल्या आहेत. यातल्या सर्वाधिक 20 शाळा पालघर जिल्ह्यातल्या आहेत. ठाण्यात 15, मुंबई महापालिका क्षेत्रात 13 तर पुणे जिल्ह्यातल्या 5 शाळांचाही समावेश आहे. नमो होम्योपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं मैं उन सभी से यही कहूंगा सफल है मतलब ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होम्योपैथी आरोग्य संजीवनी. पुण्यात RTE प्रवेशासाठी 8 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत 13,000 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचं RTE संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येते. प्रवेशासाठी सुमारे 3,00,000 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झालेत. मावळातील अतिदुर्गम भागातल्या शाळांमध्ये पहिला पाऊल हा उपक्रम राबवला जातोय. गावागावात 100% पटसंख्या व्हावी आणि विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी हा उपक्रम घेतला जातोय. यावेळी पहिली दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. पिंपरी चिंचवडच्या DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ऑफ रोड इलेक्ट्रिक कार बनवली आहे. विशेष म्हणजे सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्सकडून हिमाचल प्रदेशात घेण्यात आलेल्या स्पर्धेत या कारला पहिलं पारितोषिक मिळालंय. या स्पर्धेमध्ये देशभरातून 84 कॉलेजेसनी भाग घेतला होता. उष्णतेच्या लाटेसंबंधी पूर्वसूचना देण्यात आलेली असल्यास विद्युत वितरण कंपनीकडून दुपारच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी तसंच भारनियमन करू नये अशा सूचना राज्याच्या उष्मा लाट कृती आराखड्यात देण्यात आल्या. वर्ध्यात वाढत असणाऱ्या तापमानाचा फटका पर्यटनाला बसलाय. सेवाग्रामातील बापूकुटी आश्रमात दररोज 1,000 पर्यटक भेट देत असतात मात्र तापमान वाढल्यानं ही संख्या घटली आहे. विकासाचा ध्यास म्हणजे